नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत। जामखेड तालुक्यातील सरोळा व आपटी या दोन ग्रामपंचायतींसाठी जागेच्या प्रमाणातच उमेदवारी अर्ज दाखल झाले, यामुळे दोन्ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या दोनही ग्रामपंचायतांवर भाजपचे वर्चस्व होते व पुन्हा झाले आहे। आपटी ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची सहावी वेळ आहे, तर सारोळा ग्रामपंचायत दुसऱ्या वेळेस बिनविरोध होत आहे। माजी मंत्री राम शिंदे यांच्या ताब्यात ग्रामपंचायत आल्यानं भाजपला नवसंजीवनी मिळाली आहे, तर खुर्दैठण ग्रामपंचायत प्रथमच बिनविरोध होऊन ती राष्ट्रवादीकडे गेली आहे। सारोळा ग्रामपंचायतसाठी सायंकाळी 4 वाजता विद्यमान सरपंच व भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीत व मराठा गौरव युवराज वस्तात काशीत यांच्या नेतृत्वाखाली 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश वराट, सहाय्यक निवडणूक अधिकारी पीजे जाधव यांच्याकडे सादर केले। सारोळा आपटी भाजपच्या ताब्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने खुर्दैठण ग्रामपंचायत बिनविरोध केली आहे। या ठिकाणी संपूर्ण गाव सारोळा गाव आणि काटेवाडी ह्या टोटल 9 ची बॉडी असून 9 ची 9 मेंबर गावांनी बिनविरोध केले आहे। सर्वप्रथम मी गावाचं आभार मानतो एक माजी सरपंच असं नात्यांनी का त्यांनी एकत्र येऊन ह्या गावाचा विकासासाठी बिनविरोधचं मोठा पाऊल उचलता आणि ही बिनविरोध ह्यावेळेस नाही तर मागच्या वेळेस झाली आहे ना, डबल टर्म झाली आहे बिनविरोधची। ह्या ठिकाणी बिनविरोधचे काही फायदे आहे, गावात काही भांडणं तांडणं होत नाही, कामं करायला उत्साह असतो, प्रगती होती गावाची। तर माझी अशी एक अपेक्षा राहीन का राजकारण एक वेगळा विषय आहे, ज्या दिवशी इलेक्शन संपलं त्या दिवशी प्रत्येक व्यक्तीने गावातल्या राजकारण विषय सोडून द्यायचा आणि वापस गावमध्ये यायचं। आपल्याकडे ग्रामीणला काय होतं का राजकारण आलं का ती भांडणं तांडणं होतात आणि ती 5 वर्षापर्यंत एका दुसऱ्याचं मनमोटाव असतो। ह्या ठिकाणी आपण पाहतोय का बिनविरोध झाली काही भांडणं तांडणं होत नाही। खरं तर मी पूर्ण सारोळा आणि काटेवाडी दोघांनाही खूप शुभेच्छा देते, कारण बिनविरोध ही जी आपली त्यांनी निवडून दिलं आहे तर त्यासाठी मनापासून असं वाटतं की कारण जे वादविवाद गावामध्ये प्रत्येकाचे होत असतात ते इथे मला मागच्या वर्षी पण बिनविरोध झाली आणि यावर्षीही होती आहे, त्यामुळे कुठेतरी एकता त्यांच्यामध्ये दिसतीये आणि त्यांना सगळ्यांना इच्छा आहे की आपल्या गावाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने व्हावा आणि तशीच इच्छा मागच्या वर्षी यांनी खूप चांगले प्रयत्न केले आणि यावर्षी सर्वांच्या मदतीने गावाचा खूप चांगल्या विकासाकडे ही वाटचाल बिनविरोधाच्यापासून सुरुवातच झालेली आहे आणि त्यांच्या पूर्ण भावी याच्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। ग्रामपंचायत ही 5व्यांदा 6व्यांदा बिनविरोध होत आहे आणि राम शिंदे साहेब माजी मंत्री यांच्या कामं केल्याने त्यांनी त्याचंच फळ म्हणून ही ग्रामपंचायत परत बिनविरोध होते। आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डीएनए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आपण बदला, जग बदलेल। धन्यवाद।